सार्वजनिक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ चांगला असून आगामी काळातही वृद्धीदर वाढत राहील अशी आशा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शेअर बाजार यंदा 140वं वर्ष साजरं करत असून यानिमित्त त्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण आज करण्यात आलं. नवी दिल्लीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जेटली यांनी देशातल्या सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीविषयी गौरवोद्गार काढले. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचं हित जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा जेटली यांनी विशेष उल्लेख केला. सध्या देशभरात चांगला पाऊस पडत असल्यानं ग्रामीण भागाचंही चित्र पलटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे असंही जेटली यावेळी म्हणाले. कर्करोगग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं